बघा, एका पिशवीत 12 सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत, तर 15 सोडून सर्व काळे चेंडू आहेत, 9 सोडून सर्व निळे चेंडू आहेत, तर पिशवीतील चेंडू किती? प्रश्न विचारला मात्र पर्याय दर्शवले नाहीत। लेकरांनो, प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर। लेकरांनो लक्ष द्या, प्रश्न म्हणते की 12 सोडून सर्व लाल, इथे लिहा 12 सोडून सर्व काय तर लाल रंगाचे चेंडू, 15 सोडून सर्व काळे, इथे लिहा 15 सोडून सर्व काय तर काळे चेंडू, 9 सोडून सर्व निळे, 9 सोडून सर्व निळे चेंडू। लक्ष द्या, हे गणित कसं करतात याची जादू पक्की लक्षात ठेवा। ही बेरीज करा, अर्थात 15 9 24, 24 10 34 आणि 2 36, इथं 36 हे उत्तर येते। आता रंग किती? लाल काळा निळा, एकूण 3 रंग आहेत। किती? 3 रंग आहेत। यामधून 1 वजा करायचा, उत्तर 2 येते। मग आलेल्या या 2 उत्तरानं लेकरांनो या 36 ला भागायचं। एखाद्या वेळेस प्रश्नात 3 पेक्षा जास्त रंगाचे चेंडू दर्शवू शकतात, 1 वजा करायचा आणि मिळालेल्या उत्तरानं ह्या संख्येच्या बेरजेला भागायचं। मग आता 36 भागिला 2, उत्तर 18, हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पिशवीमध्ये 18 चेंडू आहेत, याचा पडताळा घ्यायचा असेल तर बघा, या 18 चेंडू पैकी 12 सोडून सर्व लाल रंगाचे। मग 18 वजा 12 वजा बाकी 6, अर्थात 6 लाल रंगाचे चेंडू आहेत। पिशवीतील चेंडूची संख्या 18, परत इथं मांडा, 15 सोडून सर्व काळे चेंडू, ही वजाबाकी अर्थात 3 काळे चेंडू। बघा इथं परत पिशवीतील चेंडू 18, 9 सोडून सर्व निळे, म्हणून 18 वजा 9 वजाबाकी 9, हे निळे चेंडू। आता मिळालेल्या ह्या चेंडूची संख्या 9 3 12 6 18 येते का? 18 चेंडू येतानी दिसते। पिशवीतील एकूण चेंडू किती? लेकरांनो 18 हे या प्रश्नाचं उत्तर, मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते। ओके, बास्केट चेंडू, पिशवी चेंडू, हार फुले, पाकिट मनी, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा। त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। ओके।